पुण्यातून एक मोठी बातमी समोर येते. राहुल गांधींनी नरेंद्र मोदींवरती केलेल्या टीकेनंतर पुण्यात भाजप आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेविरोधात आज पुण्यात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या वतीने आंदोलन करण्यात आलं. यावेळी भाजपा ओबीसी मोर्चाचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. या आंदोलनादरम्यान भाजप कार्यकर्त्यांकडून फार मोठ्या प्रमाणात राहुल गांधींच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे. पाहूया. मी नामदेव माळवदे, भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा पुणे शहर अध्यक्ष राहुल गांधी जो काँग्रेसचा पप्पू आहे त्यांनी माननीय नरेंद्र भाई मोदी भारताचे लाडके पंतप्रधान यांच्या विरोधात जे काही अभिजित सर थोडा बोंबू जातीयवादक बोलण्याची गरळ ओकली आहे त्याचा निषेध करण्याकरता पुणे शहर भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा आज इथे मोर्चाच्या वतीने राहुल गांधीचा आम्ही निषेध करतो. राहुल गांधीचं स्वतःचं काही कर्तृत्व नसताना आजी वडील आज पंजोबा हे पंतप्रधान होते त्याच्या जीवावर हात झोपतोय आणि आमचे लाडके राहुल गांधी बोललेत की ओबीसी नरेंद्र मोदी नाही आहेत आणि ते काही ओबीसीला न्याय देऊ शकत नाही असं काही नाही आहे. ओबीसीला न्याय हे नरेंद्रभाई मोदी आणि भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीच देऊ शकतात असं आमचं सर्वांचं मत नाही आहे हे आम्हाला माहीत आहे. आज 370 कलम असो, राम जन्मभूमी असो, महिलांना 50% आरक्षण असो, एवढे महत्वाचे अजून किती निर्णय असो हे नरेंद्रभाई मोदीच देऊ शकतात आणि त्यांच्या नेतृत्वात हे सगळं होऊ शकतं.